स्वागत। मी राकेश पद्माकर मीना, मीडिया भारत न्यूजच्या थेट बोलू या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण आज या कार्यक्रमात बोलणार आहोत आजच्या दिवसातल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीबद्दल, ती म्हणजे परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली त्या संदर्भामध्ये। या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत कौल, त्यांनी असं म्हटलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टामध्ये थेट याचिका दाखल का केली। न्यायमूर्ती असं म्हणाले की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 226 नुसार आपण ही याचिका जी आहे ती हायकोर्टातही दाखल करू शकला असता, परंतु तसं न करता आर्टिकल 32 आधार घेत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे। परमवीर सिंग यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी जे आहेत ते बाजू लढवत होते। त्यांनी याच्यावरती बराचसा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न देखील केला। त्यांनी असं सांगितलं की सध्याच्या घडीला हा देशातला अत्यंत महत्त्वाचा विषय झालेला आहे, महाराष्ट्राच्या राजकारणावर जरी त्याचा परिणाम होत असला तरी संपूर्ण देशाचं या निकालाकडे आणि या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष लागलेलं आहे, या प्रकरणाला कुठलीही सीमा नाही असं मुकुल रोहतगी यांनी म्हटलेलं आहे। या याचिकेच्या निमित्ताने मुकुल रोहतगींनी पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्याच्या रिफॉर्मिंगचा मुद्दा काढला आणि त्याला प्रकाश सिंग प्रकरणाचा त्यांनी दाखलाही देण्याचा प्रयत्न केला। परंतु न्यायमूर्तींनी यावेळेला स्पष्ट असं सांगितलं की या अगोदर आतापर्यंत कुठल्याही राज्यामध्ये अशा पद्धतीचं पोलिसांचं रिफॉर्मिंग, ज्या व्यवस्थेचं रिफॉर्मिंग झालेलं नाही आहे। परंतु जोपर्यंत ज्यावेळेला राज्यकर्ते आहेत, तिथलं प्रशासन यांच्यामध्ये, पोलीस प्रशासन यांच्यामध्ये ज्यावेळेला व्यवस्थितपणे काही गोष्टी सुरू असतात तोपर्यंत तुम्हाला रिफॉर्मिंगच्या गोष्टी आठवत नाही। परंतु अशा पद्धतीचे क्लॅशेस ज्यावेळेला तयार होतात, वाद जेव्हा निर्माण होतात, त्याच वेळेला बरोबर अशा रिफॉर्मिंगच्या गोष्टी कशा आठवतात असा सवाल न्यायमूर्तींनी केलेला आहे। त्याचबरोबर न्यायमूर्तींनी ही जी याचिका आहे ती आधी सुप्रीम कोर्टात न दाखल करता ती हायकोर्टामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला आहे। त्यावर मुकुल रोहतगींनी न्यायमूर्तींना अशी विनंती केली की आपण हायकोर्टाला ही जी याचिका आहे ती लवकरात लवकर म्हणजे उद्याच त्याची सुनावणी घ्यावी अशी मागणी केली। त्यावर न्यायमूर्ती असं म्हणाले की तुम्ही तिकडे अपील करा आणि हे तुमचं स्किल असेल किंवा हे तुम्ही ठरवा की तुम्हाला कशा पद्धतीने हायकोर्टाला वळवता येतं। या सगळ्या प्रकरणामध्ये याचिकाकर्ते परमवीर सिंग जे आहेत, जे माजी पोलीस आयुक्त होते मुंबई पोलीसमधले, यांनी अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केले, त्यांच्यावर त्यांनी खंडणीचे आरोप केले। हे सगळं सुरू असताना राज्यातलं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यातले जे नेते आहेत, मंत्री आहेत, ते मात्र कुठल्याही पद्धतीने चिंतित आपल्याला दिसत नाही। या आघाडीतील जे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, ते मोठ्या आक्रमकपणे या सगळ्यांना उत्तर देत आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे जे सर्वोच्च नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाजूने आपला कौल दिलेला आहे, त्यांच्या पाठीशी ते ठाम उभे असल्याचं त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जे परमवीर सिंग सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका घेऊन गेलेले आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर अनिल देशमुखांवर त्यांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत त्यांना पक्षकार केलेलं नाही। आणि हा जो मुद्दा आहे हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे की आपण याचिका करताना, आरोप करताना अनिल देशमुख यांना पक्षकार का केलेलं नाही। या संपूर्ण प्रकारामध्ये परमवीर सिंग जे आहेत ते आरोप करत असताना एक नवीन मुद्दा जो चर्चेत आलेला आहे तो म्हणजे प्रशासनातल्या संघ भाजपाशी संबंधित अशा अधिकाऱ्यांचा। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे, अशी माहिती दिलेली आहे की आम्हाला या संपूर्ण प्रशासनातले जे संघ भाजपाशी धारिष्ठ जे धार्जिने अधिकारी जे आहेत त्यांची आमच्याकडे माहिती आहे। परंतु या सगळ्याबाबत जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते कुठल्या पद्धतीची कारवाई करणार हा एक मुद्दा आहे, कारण पोलीस प्रशासन आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिस्त हा या पोलीस प्रशासनाचा या पेशातला सगळ्यात महत्त्वाचा भाग समजला जातो।
आणि मीडिया भारत न्यूजने ज्या वेळेला आपल्या सूत्रांशी या क्षेत्रातल्या सूत्रांशी ज्या वेळेला माहिती घेतली त्यांच्याकडून असं आपल्याला समजतंय की हा परमवीर सिंग यांची जी काही गेल्या काही दिवसातली जी वागणूक आहे जे काही त्यांनी पावलं उचललेली आहेत ते मुळातच शिस्तभंगाच्या कारवाईच्या देखरेखीखाली येऊ शकतात. त्यांनी सुरुवातीला जे पत्र दिलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपलं पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिल्यानंतर त्यावर कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलीही कारवाई होण्याच्या आतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे रिप्लाय आहे त्यांचं जे उत्तर आहे ते जर दिलं नसेल तर त्यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिवांकडे जाण्याचा देखील मार्ग उपलब्ध होता. परंतु तसं न करता परमवीर सिंग यांनी अशा पद्धतीने शिस्तभंग करत सर्वोच्च न्यायालयात जाणं यावरती जे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते सरकारमधले जे नेते आहेत मंत्री आहेत हे शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा परमवीर सिंग यांच्यावर उचलतील का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.